महिना सप्टेंबर 2022 होता. या महिन्यात चर्चा होती ती म्हणजे एक मराठमोळे न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झाले होते, नाव आहे उदय लळित. आणि दुसऱ्या बाजूला चर्चा होती की माजी सरन्यायाधीश उदय लळित आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आल्याची. ज्यावेळी घटना घडली होती त्यावेळेला अनेक विरोधकांनी आवाजही उठवला होता आणि त्यामागे कारणही अगदी तसंच होतं. ज्यावेळेस उदय लळित हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झाले त्याच काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फारकत घेऊन बंड केलं होतं. त्या बंडाविरोधात काही आमदारांच्या निलंबनाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. खरी शिवसेना कोणाची, कोणत्या गटाच्या आमदारांचे निलंबन, अशा अनेक प्रश्नांचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता. त्यातच उदय लळित आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर आल्याने टीकांना वाव मिळाला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी संवाद साधला. यावेळी शिंदे सोबतच्या कार्यक्रमावर लळित काय म्हणाले ते पहा. सरन्यायाधीश पदाची सूत्र तुम्ही स्वीकारली आणि अवघ्या आठवड्याभरामध्येच तुम्ही एका कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये उपस्थिती लावली. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. त्यावरून थोडीशी टीकाही झाली. काही राजकीय नेत्यांनी त्यावरून टीका केली की या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहायला नको होतं. तुमचं याबद्दलचं मत काय? यावर उदय लळित म्हणाले, तो कार्यक्रम मुंबई हायकोर्टाने आयोजित केला होता. अशी जी टीका आहे की आपण मुख्यमंत्र्यांसोबत डायस शेअर करायचं नाही, माझ्या मते त्याला स्वरूप असलं पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्र्यांची काही कामं सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होती, पण त्यातलं कुठलंच काम हे माझ्या कोर्टामध्ये नव्हतं. ती कामं दुसऱ्या कोर्टामध्ये होती आणि मी जे गेलो होतो तिथे ते फक्त बॉम्बे हायकोर्टाने सत्कार करायचा होता म्हणून गेलो होतो. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हे प्रदेशाचे मुख्यमंत्री असल्याने तिथे उपस्थित असतात. जसं विठ्ठलाची आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्री करतात, ते त्यांच्या वैयक्तिक रूपाने करत नाहीत, तर ते राज्याचे प्रतिनिधित्व रूपाने करतात. आषाढीला त्यांना तो पूजेचा मान असतो, तो सगळ्या लोकांच्या वतीने असतो. तसाच तुम्ही विचार करा की जे मुख्यमंत्री तिथे व्यासपीठावर उपस्थित होते ते महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या वतीने होते. मराठी माणूस जो प्रदेशाच्या बाहेर आहे त्याला आपल्या मातीशी थोडासा ओलावा असतो, त्याला प्रेम असतं. आणि त्याचा जर सत्कार करणार म्हणून ठरवलं असेल आणि अशा कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजर राहिले असतील तर माझ्या मते त्याच्यात काही वावगं नाहीये. माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिलेल्या या उत्तरानंतर राज्यात पेटलेला वाद आता तरी संपणार का हे पाहणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.